नमस्कार। 30 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। चिंचोली येथील शेतशिवारात दोघांनी शेतबांधाला लावलेल्या खुणा तोडून फेकल्या, यावल पोलिसात तक्रार। 18 येथील 27 वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीकडून ठार मारण्याची धमकी। यावल येथील श्रीराम व श्री व्यास मंदिरात काकड आरतीचा समारोप सोहळा संपन्न। आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व DBT रक्कम प्राधान्याने द्या, शालेय तपासणी नियमित करा, प्रकल्प अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। दहिगाव येथे रस्त्यात सापडलेला 25,000 रुपये किमतीचा मोबाईल वृद्धाने मूळ मालकास परत करून दाखवला प्रामाणिकपणा। तर यावल तालुका तलाठी मंडळाधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी MH तळवी तर उपाध्यक्षपदी भारत वानखेडे यांची बिनविरोध निवड। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते, यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2,000 खरेदीवर टी शर्ट फ्री, 4,000 खरेदीवर शूज फ्री आणि 5,000 खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून। चिंचोली शेतशिवारात हिस्से वाटणीनंतर शेतात शेतबांधावर गाडलेल्या खुणा दोघांनी शेतात जाऊन उपटून फेकून दिल्या, तेव्हा खुणा उपटून फेकून नुकसान केले म्हणून यावल पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध 65 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे। जिजाबाई वसंत पाटील वय 65 राहणार अंमळनेर वळचोक बालाजीपुरा अंमळनेर यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे शेत क्षेत्र चिंचोली तालुका यावल येथे आहे। या शेताची वाटणी झाल्यावर त्यांच्या हिश्श्यावर आलेल्या शेताच्या बांधावर त्यांनी खुणा गाळल्या होत्या। सामायिक बांधावरील गाळलेल्या खुणा मधुकर पाटील आणि राजू पाटील दोन्ही राहणार चिंचोली यांनी उपटून फेकत नुकसान केले, तेव्हा या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात जिजाबाई पाटील यांनी तक्रार नोंदवली आहे। अट्रावल या गावात एका 27 वर्षीय विवाहितेला तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तेव्हा 27 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दिली आहे। अट्रावल तालुका यावल येथील 27 वर्षीय विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पती पत्नी ते सोबत राहतात, दरम्यान त्यांचे पती सातत्याने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असतात। या दरम्यानच या विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्या पतीने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली, तेव्हा पतीच्या या धमकीला घाबरून 27 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपले पती आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन आपल्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देतात, याबाबत या महिलेने तक्रार दिली आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। यावल शहरातील श्रीराम व श्री महर्षी व्यास मंदिरात महिन्याभरापासून सुरू असलेल्या काकळ आरतीचा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याच्या समाप्तीनंतर दुपारी मंदिरात आरती पार पडली, त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। यावल शहरात श्रीराम आणि श्री महर्षी व्यास मंदिर आहे। या मंदिरात दिनांक 29 ऑक्टोबर 2023 अश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा दिनांक 27
नोव्हेंबर या दरम्यान भल्या पहाटे 5:30 वाजेपासून काकळ आरतीचा स्वर गुंजत होता, तेव्हा संपूर्ण महिन्याचा समारोप दिनांक 29 नोव्हेंबर बुधवार रोजी करण्यात आला. यानिमित्त दुपारी आरती झाली, त्यानंतर सायंकाळपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या संपूर्ण महिन्यामध्ये भाविक काशीनाथ बारी, रमेश बोंडे, पंडित अप्पा, राजू टेलर, श्रीराम वाघ, अशोक बारी, रवींद्र तडेले, पांडुरंग लाड, सुनील माळी, अशोक चौहान, राजू पाचपांडे, रवींद्र शिर्के, हिरामन कुंभार, मनोज येवले, अजय गढे, पितांबर सोनोने आदींची उपस्थिती होती. तर महिला भाविकांमध्ये विद्याताई महाजन, निशा प्रजापती, सुरेखा बारी, ज्योती पाचपांडे, सुनीता वानखेडे, उषाबाई चौधरी, सुभद्राबाई मांडोळे, चंद्रभागाबाई बारी, आशा वारुळे, अनुसयाबाई बारी आदींची उपस्थिती होती. दरम्यान मोठ्या उत्साहात समारोप झाल्यानंतर दुपारनंतर या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पुजारी बिल्लू महाराज, रमेश बोंडे, गुरुबाप्पा, अशोक पाटील, पवन पाटील, अजय गढे, अरुण फालक आदींनी परिश्रम घेतले. सायंकाळपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण चालले. चंद्रभागे मध्ये नाचले कधी दर्शन हे रामाचे मुक्ती कयाय भक्ती केश्वासी नाम देव भावासी नाम देव वाले ओवाळी जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा सुमाई वल्लभ साई वल्लभ कावे जुलंगा जय देव जय करुरगतं कर्णावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यवाणी कर्पूरं पूरे मनोहरेण सुवर्णपात्र जगसंसदेन प्रदीप्तमात्रा सत्सङ्गतेन निरञ्जनते जगदीशगुरुवे श्रीकलीकरणं देवाभिवन्दनं आत्माभिवन्दनं भक्तगणां दद्यार्थ हरि ओम् गणानां च गणपति त्वं भवामहे प्रियानां च प्रियपति त्वं भवामहे निधीनां च निधपति त्वं भवामहे वसो मम अहं जाने गर्वदम त्वं जाने गर्वदम ॐ यज्ञेन यज्ञमयन्त देवास्त्राणि धर्माणि प्रथमन्यासं देवन्यासं महिमानां चचद्वयत्र पूर्वे भातावर चल जाऊ
गाई करू नका, गाई करू नका, अरे इकडे भाजी घेतो म्हणा, भाजी 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 घाले वरणा साहेब, इकडे यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आदिवासी समुदायासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला. प्रामुख्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर दिली गेली पाहिजे, तसेच DBT ची रक्कम संदर्भात प्रलंबित अर्जांचा निपटारा करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा अशा सूचना प्रकल्प अधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली व कार्यालयाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याभरात आदिवासी समाज बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच उपक्रम आणि कार्यक्रम आदींचा आढावा त्यांनी घेतला. यात प्रामुख्याने प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांना त्यांनी सूचना केल्या की प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात आदिवासी अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळा आहेत, त्याचप्रमाणे मुलामुलींचे वसतिगृह आहेत, तेव्हा याची नियमित आपण तपासणी केली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी तातडीने सोडवल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज, DBT ची रक्कम विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे
असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीमध्ये प्रकल्प अधिकारी अरुण पवारसह तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, सहायक प्रकल्प अधिकारी पी पी माहुरे, पवन पाटील, राजेंद्र लवणे, संशोधन अधिकारी संजय करवंदे, मीनाक्षी सुलताने, राकेश अहिरे, पी व्ही रोकडे, प्रशांत झांबरे, विकास पाटील, व्ही व्ही पडोळे सह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. तसेच या बैठकीत प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमामध्ये 16,42,90,000 रुपयाचा खर्च करून आदिवासी क्षेत्रात 54.17% निधी खर्च केलेले पहिले कार्यालय संपूर्ण राज्यात यावल ठरले होते. तेव्हा आगामी काळात 100% निधी खर्च करून राज्यात पहिल्या येण्याचा मान याच कार्यालयाने राखावा अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे व्यक्त केली. त्याचप्रमाणे पेसा क्षेत्रात प्रकल्प अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांना पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या केळी आणि अंडी इतर आहाराचे शालेय स्तरावरून पारदर्शक वितरण व्हावे याकरिता प्रत्येक शाळेतून जिओ टॅगचे फोटो मागवावे अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत केल्या. हॉस्टेलमध्ये 12वीचा रिझल्ट सुधारला पाहिजे. वसतिगृहासाठी काहीतरी योजना घ्या ना. वसतिगृहाच्या मुलींना पाठवले सर. डेली होणं पाहिजे सकाळी. आता आल्यानंतर ते डेली प्रशिक्षण होणं पाहिजे ना. न्यूक्लियस बजेट मध्ये एवढं चांगलं पैसे 10 लाख मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या मी ऐका मी तुम्हाला सांगतो 50,000 एक सेट येतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सगळ्या पुस्तकात 10 लाख मध्ये 20 सेट येईल. 20 सेट देऊन टाका सगळ्या विद्यार्थ्यांना. प्रत्येक आश्रमशाळेला पण आपण करू जिथे माध्यमिक आश्रमशाळापेक्षा आपण वसतिगृह आणि वसतिगृहावर सुरू करू. वसतिगृहासाठी काहीतरी चांगल्या योजना एक असणं पाहिजे आणि वैसे करा आणि उर्वरित त्यांच्या पण तयारी करून ठेवा ऍडव्हर्टाइजमेंटने. तर तुमची ज्यावेळी मंजुरी मिळेल मार्च एंडिंग मध्ये सुट्टीच्या काळात फिर तुम्ही सगळं प्रशिक्षण दिला काय उपयोग आहे. नाही मॅडम जसं म्हणता एक बार मॅडमला विचारा कसं काय करायचं. यावडला एक दोन ठिकाणी चांगला करा ना. म्हणजे लावेल चोपडा पेक्षा यावडला जर असं एक दोन ठिकाणी चांगलं करा. ज्या आपल्या 12वीपर्यंतच्या शाळेच्या आपण एक आणि वसतिगृहाची दहिगाव येथे मेन रोडावरून एक ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या सोलापूर येथील ट्रॅक्टर चालकाचा 25,000 रुपये किमतीचा मोबाईल रस्त्यात पडला होता. तो दहिगाव येथील एका वृद्ध इसमाला सापडला व त्या वृद्ध इसमाने प्रामाणिकपणे हा 25,000 रुपये किमतीचा मोबाईल संबंधिताला परत करून माणुसकी दाखवली. दहिगाव तालुका यावल येथील मेन रोडावरून मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष शेख वजीर शेख सुपळू वय 65 हे जात होते. तेव्हा रस्त्यावर त्यांना एक 25,000 रुपये किमतीचा मोबाईल मिळून आला. तेव्हा बंद अवस्थेत असलेला हा मोबाईल शेख यांनी सुरू केला आणि काही वेळाने या मोबाईलवर ट्रॅक्टर चालक अनिल संतोष गायकवाड राहणार सोलापूर यांचा कॉल आला आणि सदर मोबाईल आपला असून ट्रॅक्टर चालवत असताना तो पडला होता असे त्यांनी सांगितले. तेव्हा शेख यांनी गायकवाड यांना प्रामाणिकपणे दहिगाव गावात बोलावले आणि निस्वार्थपणे त्यांचा मोबाईल त्यांना परत केला आणि माणुसकीचे दर्शन घडवले. तेव्हा शेख यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये यावल तालुका तलाठी मंडळाधिकारी संघटनेची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये नव्याने कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून MH तळवी यांची तर उपाध्यक्ष म्हणून भारत वानखडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावल येथील तहसील कार्यालयात यावल तालुका तलाठी मंडळाधिकारी संघटनेची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्वानुमते नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून फैजपूरचे मंडळाधिकारी MH तळवी यांना संधी देत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून भालोद येथील तलाठी भारत वानखडे यांची तसेच सचिव म्हणून तेजस पाटील यांची खजिनदार म्हणून मंडळाधिकारी बबिता चौधरी यांची सल्लागार म्हणून ST जगताप यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून
आर के बोराटे, एच टी मोराळे, रेखा जोरावर, श्वेता ससाने यांची निवड करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये मावळते अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते।